दबावटे हायस्कूल व वसंतराव ओसवाल ज्युनियर कॉलेज पाली 1982-83 SSC बॅच. गेल 35 वर्षानंतर पुन्हा मित्रमैत्रिणींची एकत्र भेट. मेळाव्याची सुरुवात होत असताना गणपतीचे पूजन करण्यात येत आहे. बल्लाळेश्वर गणपतीचे पूजन आणि मेळाव्याला सुरुवात होत आहे. जागृती शाह मॅडम नरुवैद्य आज सारे मित्रमंडळी जे भेटत आहेत ते बरोबर 35 वर्षानंतर भेटीगाठी होत आहेत. रवींद्र तारू हेही मार्गदर्शन करत आहेत आणि 35 वर्षांनी भेटणारे मित्रमंडळी सारीजणं आपापल्या कुटुंबात आपापल्या नोकरीच्या स्थळी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना दिसत आहेत. सुबोध पागे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. बाळा मराठे, रेखा मापारा, पुन्हा एकदा सुबोध पागे. आज असणारे आपले मित्रमंडळी हे अनिल मोरे, बाळा लखीमेळे आणि मिर्झाराजे पानसरे. मिर्झा पानसरे आज ST महामंडळात आहेत. नरेश फोंडे आणि हे सारी मित्रमंडळी आज कोण पुण्याहून तर कोण मुंबईहून, कोण ठाण्यातून, कोण बार्शीतून, सोलापूर बार्शी, कोण रायगडातून तर कोण इस्रायल रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, पनवेल, मुंबई, रायगड अशा वेगवेगळ्या विभागातून येत आहेत. कोण या वेगवेगळ्या विभागात येत असताना प्रत्येकजण वर्षातून एकदा एक दिवस आपल्या या 82-83 बॅचसाठी देत असतो. विनायक सातुर्डेकर जंगम सर आणि माळी कोण इस्रायलमधून तर कोण कुवेतमधून सारे मित्रमंडळी या दिवशी आतुरतेने भेटीसाठी येत असतात. आणि ही सारी किमया जी झालेली आहे ही मोबाईल व्हॉट्सॲप यामुळे परत पुन्हा एकदा 35 वर्षानंतर सारेजणे भेटली. जयवंत ठोंबरे, गोविंद शिंदे आज सध्या सर्वांच्या भेटीगाठी घडून आणण्यासाठी हे सारे मित्रमंडळी परिवार एकत्र आले असून सुखदुःख शेअर केली जात आहेत. कोण डॉक्टर, कोण वकील, कोण वेगवेगळ्या क्षेत्रात अन्य क्षेत्रांतून कार्यरत आहेत. माधुरी शिंदे आणि गोविंद शिंदे तसेच दीपक उर्फ भाऊ थळे, बाळा लखीमेळे, तर दीपक दंत तसेच प्रीती उर्फ सुभदा, सुबोध पागे आणि इतर सारे मित्रमंडळी पालीवाले या सगळ्यांनी घेतलेले अथक प्रयत्न, घेतलेले श्रम यातून सर्वांच्या भेटीगाठी होतात. योगेश मराठे उर्फ बाळाम सर्वांच्या अथक प्रयत्नांनी आज दुसऱ्यांदा सर्व मित्रमंडळींची 35 वर्षानंतर भेट झालेली आहे. आणि या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणारी मंडळी आपलं एक दिवस या मेळाव्यासाठी खर्च करत असतात. मेळाव्यातून या 82-83 बॅचने काही उद्दिष्ट डोळ्यासमोर
ठेवून एकत्र येण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न. सुरतहून आलेल्या आमच्या मॅडम जागृतीशा मॅडम, डॉक्टर जागृतीशा मॅडम याही मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमात हळदी कुंकू महिलांनी घेतलेला आहे. हळदी कुंकवाचा समारंभ चालू आहे. भाऊ तळे, गोविंद शिंदे, जागृतीशा आणि नरू वैद्य, चंद्रकांत तेलंगे, विनायक सातुर्डेकर, शिरशे, सुबोध पागे, तिळगुळ वाटप चालू आहे. हळदी कुंकू वाटप चालू आहे आणि गुलाबाचं पुष्प फूल देऊन एकमेकांचं स्वागत करीत आहेत. अशा या सर्वजणी एकत्र मैत्रीने भेटल्यानंतर त्यांनाही आनंदाचा पार उरला नाही, भरपूर आनंद झालेला दिसत आहे. आणि हे क्षणचित्र टिपले जात आहेत. पुन्हा एकदा या साऱ्या मैत्रिणी मोठ्या आनंदाने आपले विचार शेअर करत आहेत. मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठीचा कार्यक्रम अगदी उत्कृष्ट आणि आनंदात पार पाडला जात आहे. या मेळाव्यासाठी आलेल्यांचे सर्वांचे स्वागत करण्यात आले आहे. सर्वांची ओळख करून घेतली आणि त्यानंतर आपले विचार एकमेकांनी एकमेकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. प्रमिला थळे मॅडम या ठिकाणी दिसत आहेत. नरेश पोंडे आणि जंगम सर आणि विनायक सातुर्डेकर, जेतू सोनार, जेतू सोनार आहे आपला आनंद शेअर करत आहे. मिर्झा पनसरे मार्गदर्शन करीत आहेत. या पण मैत्रिणी आपल्या एकमेकांचे सुखदुःख शेअर करीत आहेत. आनंद उत्सव साजरा करत आहेत. कोण महाडवरूनही मैत्रिणी आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागातून मित्रमैत्रिणी येऊन त्यांनी एकत्र हा सोहळा पार पाडण्यासाठी मेहनत घेतलेली आहे. पुढील काही वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी तयारी दर्शवण्यात आलेली आहे. वेगवेगळे प्रयोग हाती घेऊन काम करण्याचं आयोजन करण्यात येत आहे. नरेश वैद्य यांची सौभाग्यवती इलाही हळदी कुंकू देऊन वाढवित आहेत. हा
1982-83 ग्रुप महिलांनी घेतलेला आनंद. ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या मित्रमंडळी एकत्र दिसत आहेत. यामधील बहुतांश मित्रमंडळी आज आजी आजोबा झालेले आहेत आणि तरी सारीजण आज 35 वर्षानंतर भेटल्यानंतर माधुरी शिंदे आणि गोविंद शिंदे आनंद लुटत आहेत. प्रमिला थळे आणि प्रीती उर्फ सुबोधा, सुबोध पागे आणि सुबोधा, माधुरी शिंदे, जंगम दास्तर मार्गदर्शन करत आहेत, आपले विचार शेअर करत आहेत. मेरधा पाचारे, नरेश वैद्य आणि उदय गोसाळकर. आज काही मित्र कोणत्याही काही कार्य कामानिमित्त बाहेर गेले असल्याकारणाने काही मित्रमंडळी येऊ शकले नाहीत. गणपती उत्सव दुसऱ्या दिवशी असल्याकारणाने आदल्या दिवशी शनिवारी काहींना रजा मिळाली नाही किंवा अन्य कोणत्याही कामात ते मग्न असल्याकारणाने येऊ शकले नाहीत. त्यांची आठवण या कार्यक्रमात काढली जात आहे. संकलन करते, सादर करते जंगम सर. थँक्यू, आभारी आहे.